मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काय वाटतं हे त्यांना विचारायला हवं, किंवा जे दोन मंत्री आहेत ज्यांना सीमा भागासंदर्भातलं काम दिलं, चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराज देसाई, हे 3 तारखेला बेळगावला चालल्याचं वृत्तपत्रात मी वाचलं, त्यांना काय वाटतं, ते कोणाला भेटणार आहेत आणि काय करणार आहेत? कन्नड वेदिकेचे लोक महाराष्ट्रात येतात, हे कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याशिवाय येऊ शकत नाही, आणि ते आपले झेंडे लावतात, हे महाराष्ट्र सरकारमधल्या काही लोकांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय होणार नाही। त्याच्यामुळे हे असं घडलं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब येऊन त्या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। आणि तुम्ही परत ते गुळमुळीत धोरण स्वीकारणार आहात, हात चोळत बसणार आहात, दिल्लीकडे बघत बसणार आहात की त्या गावातून हे जे घुसले आहेत लोक झेंडे लावायला, त्यांना घालवण्यासाठी परत एकदा आसामला जाऊन नवस करणार आहात। एकदा सांगा की परत नवस करणार, आम्ही नवस करायला चाललो आहे ते कर्नाटकशी आम्हाला लढायचं आहे म्हणून। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आतापर्यंत अशा प्रकारे कोणी धाडस केलं नव्हतं, पण एक दुबळं विकलांग सरकार, मानसिकदृष्ट्या अपंग सरकार, अस्थिर त्या राज्यात बसलाय, त्यांना पाठीचा कणा नाही, स्वाभिमान नाही, महाराष्ट्राचा अभिमान नाही, अशा सरकारकडून या राज्याचं रक्षण होईल असं आम्हाला वाटत नाही। जर हे मी या पद्धतीनं पाहतो आहे की जसं आमच्या काश्मीरमध्ये येऊन परकीय शक्तीने झेंडे फडकवावे आणि काश्मीर आमचा आहे म्हणावं, त्या पद्धतीनंच हे लोक महाराष्ट्रात घुसले, ह्या सगळ्या लोकांवरती राजद्रोहाचे गुन्हे दाखल व्हायला। 2018 साली मी केलेल्या भाषणावरती माझ्यावरती गुन्हे दाखल होतात आणि आता वॉरंट पाठवतात। ह्याच्यावरसुद्धा सरकारनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे। माझी लढाई व्यक्तिगत नव्हती, महाराष्ट्रासाठी, आणि आता तर गेल्या काही दिवसापासून सातत्यानं हे महाराष्ट्रावरचे हल्ले वाढले, विशेषतः 3 महिन्यापासून हे सरकार राज्यात आल्यापासून हे महाराष्ट्रावरचं आक्रमण वाढलेलं आहे। त्याचा परिणाम फार वेगळा होईल आणि आम्हाला याच्यामध्ये अत्यंत गांभीर्याने लक्ष घालावं लागेल। हा वल्गर यासाठी म्हटलाय की तो एका पक्षाचाच प्रचार दिसतोय आणि एका पक्षाविरुद्ध प्रचार दिसतोय स्पष्ट। काश्मीर फाईल आल्यानंतर, तो चित्रपट आल्यानंतर, त्याचा ज्या प्रकारे एका राजकीय पक्षानं गाजावाजा केला, प्रचार केला, त्यानंतर काश्मीरात सगळ्यात जास्त पंडितांचं किलिंग्स झालेलं आहे आपल्याला माहीत असेल। गेल्या वर्षभरामध्ये काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांवर हल्ले जास्त वाढले, त्याच्यामुळे काश्मीर फाईल 2 काढावा अशी जेव्हा मी मागणी करतो तेव्हा त्या चित्रपटाचे निर्माते त्याच्यावर काही बोलत नाही, ते गायब होते आणि ह्या सिनेमावर कोट्यवधी रुपये कमवले, पण त्यातले काही रक्कम त्यांनी काश्मीरी पंडितांच्या अनाथ कुटुंबांना द्यावी अशी जेव्हा मागणी केली तेव्हाही त्यांच्यावरती काही बोलत नाही। हां, 2018 का मामला अब निकाला, आप क्रोनोलॉजी समझ लीजिए। आज सुप्रीम कोर्ट में कर्नाटक महाराष्ट्र डिस्प्यूट के बारे में आर्गुमेंट्स बात चल रही है। अचानक से कर्नाटक के मुख्यमंत्री ने महाराष्ट्र के सोलापुर और सांगली जिले पर अपना दावा बोल दिया। कल मैंने सुना कि कर्नाटक से किसी पार्टी के लोग घुसकर एक गांव में गए हमारे और अपने झंडे ले रहे। कल अचानक मुझे बेळगाव कोर्ट का समन्स आ गया है। ये क्या चल रहा है? क्रोनोलॉजी देखिए आप, अचानक से मामला कर्नाटक की तरफ से क्यों गरमाया जा रहा है? राजनीति भी है और चुनाव भी है, लेकिन महाराष्ट्र सरकार जो हमारी बैठी है उनको ना स्वाभिमान है, ना राज्य के बारे में अभिमान है, ना लड़ने की कोई ईर्ष्या है अपने स्टेट के लिए, सिर्फ बातें करते हैं, तीर्थयात्रा करने में बैठे हैं। अगर हमारे गांव में घुसकर हमारे सीमा पार कर
कोई संगठन आकर अपना झंडा फहराता है तो महाराष्ट्र का अपमान है। यहाँ कोई छत्रपति शिवाजी महाराज का अपमान राज्यपाल महोदय करते हैं, बीजेपी के राष्ट्रीय प्रवक्ता करते हैं, कर्नाटक के मुख्यमंत्री महाराष्ट्र में घुसने की बात करते हैं। ये आसाम और मेघालय का झगड़ा है क्या? एक दूसरे के ऊपर बंदूक चलाए? ये गृहमंत्री अमित शाह जी का को मेरा आह्वान है कि आप तुरंत उसमें ध्यान दीजिए, नहीं तो यहाँ खून खराब हो सकता है, हमें डर है। ये केंद्र की जिम्मेदारी है, अब राजनीति मत करिए सब बातों में। डेफिनेटली साजिश है ये। हमें वहाँ बुलाकर मुझ पर हमला करना है उनको, मुझे अरेस्ट भी करना है और मुझ पर हमला भी करना है, पूरी तैयारी है उनकी, मुझे मालूम है। लेकिन महाराष्ट्र डरने वाला नहीं है, ना झुकने वाला है, और मैं भी डरने वाला नहीं हूँ, जरूर मैं जाऊँगा।